जातिवादी प्रशासन मुर्दाबाद, पोलीस प्रशासन मुर्दाबाद, कौटुंबिक प्रशासन मुर्दाबाद। किशोर सेनेवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, डोकावर पाय। या जातीवादी प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकावर पाय। अगळगाव कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, माझं नाव वर्षा कांबळे, राहणं अगळगाव, तालुका कवटेमांका, जिल्हा सांगली। मी अगळगावची रहिवाशी असून माझ्या कुटुंबाचं घर आमचं अगळगाव हातीमध्ये आमचं घर आहे। तिथे मग विजय तुकाराम माळे यांनी आमचं घर 8/9/2021 रोजी त्यांनी पाडलं गेलं। रात्रीनंतर आम्ही संध्याकाळी पोलीस स्टेशनमध्ये कवटेमांका पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तेव्हा त्या लोकांनी खूप म्हणजे वादावाद घातले, त्यामुळे त्यांनी आमचं काही करून घेतलंच नाही, वादच म्हणजे दादच घेतली नाही। 9/8 आम्ही परत तिथे गेलो, तेव्हा फक्त त्यांनी फक्त विचारून घेतलं, म्हणजे NC वगैरे लिहून घेतली त्यांनी आमच्याकडून आणि ती पोचपावती दिली, परत त्यांनी काही रिस्पॉन्स वगैरे असं काही दिलाच नाही त्यांनी। नंतर आम्ही 11 तारखेला SP साहेबांकडे गेलो, त्यांना आम्ही असं निवेदन दिलं सांगितलं त्यांना, तर ते काय बोलले, एक कॉल करून सांगितलं त्यांना की आम्ही करून घेतो वगैरे, काय जे प्रॉब्लेम झाला ते विचारून घेतो आणि सांगतो परत, परत पण त्यांनी काही रिस्पॉन्स वगैरे दिलाच नाही। नंतर 15 तारखेला परत आम्ही धरणे आंदोलन ठेवलं, त्या टायमाला पण त्यांनी काय म्हणजे मोडलं गेलं आम्हाला, घरी पोलिसांमध्ये बोलवलं आणि नंतर त्यांना घराचे डॉक्युमेंट वगैरे दाखवले आम्ही, घराचा उतारा, घरपट्टी वगैरे, नंतर ते बोलले की हे खोटं आहे वगैरे, असं काय हे तुमचं नाही वगैरे बोलायले। नंतर म्हणले की म्हणजे हे जमीन तुमचीच आहे का वगैरे असे विचारत होते, तर नाही असं काय त्यांनी खूप वाद घातला, ते त्यांना काही रिस्पॉन्स वगैरे असं काही दिलाच नाही त्यांनी। नंतर मी त्यांना बोललं, त्यावेळेला 7:30 आमची न्यूज वगैरे आली ना, मग मी त्यांना बोललं की आम्हाला प्रोटेक्शन वगैरे पाहिजे बोललं संध्याकाळपर्यंत, तर त्यांनी काय बोलले त्यासाठी प्रोटेक्शनसाठी पैसा पाहिजे, तुमच्याकडे पैसा आहे का बोलले, तेवढा द्या म्हणले पैसे आम्हाला, तर त्यांनी आम्हाला हे काही पण ते पण काही रिस्पॉन्स वगैरे दिला नाही। असं तुमची मागणी काय आहे? आमची मागणी विजय तुकाराम माळे यांनी आमचं घर पाडले त्याला अटक करावं, आणि जितेंद्र शहाणे यांनी आमचे एवढे दिवस झालं काहीच रिस्पॉन्स न घेता म्हणजे खूप इग्नोर केला आम्हा लोकांना त्यांनी, त्यामुळे त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे, त्यांना निलंबित करावं असं आम्हाला वाटतं।